नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवत देवकर, मी कृषी रत्न भागवत देवकर, ऍग्रीकल्चर कृषी रत्न क्लासेस मध्ये ऍग्रीकल्चर आपले हार्दिक क्लासेस स्वागत मध्ये करतो. आपल्या आपण ऍग्रीकल्चर एंटोमॉलॉजी या विषयावर एक लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली ऍग्रीकल्चर असून एंटोमॉलॉजी या यासाठी विषयावर एक मार्गदर्शक लेक्चर म्हणून सिरीज आपल्या सुरू सोबत केलेली आहेत असून श्री यासाठी अमोल जाधव सर, मार्गदर्शक म्हणून फाटा आपल्या अधीक्षक सोबत आहेत महाराष्ट्र वखार श्री मांडव अमोल जाधव सर, फाटा अचलपूर. अधीक्षक महाराष्ट्र सर, मी वखार आपले मांडव कृषीरत्न परिवाराच्या अचलपूर. वतीने सर, मी हार्दिक आपले स्वागत करतो. कृषीरत्न परिवाराच्या वतीने विद्यार्थी मित्रांनो, मी हार्दिक तुम्हाला स्वागत करतो. सरांची थोडक्यात ओळख विद्यार्थी करून देतो. मित्रांनो, मी तुम्हाला सरांनी सरांची पदवीचे थोडक्यात शिक्षण ओळख करतो. कृषी सरांनी महाविद्यालय पदवीचे अकोला येथून शिक्षण पूर्ण केले कृषी असून महाविद्यालय त्यानंतर अकोला येथून पदव्युत्तर पूर्ण केले शिक्षण असून कृषी त्यानंतर कीटकशास्त्र विभाग पदव्युत्तर महात्मा शिक्षण फुले कृषी कीटकशास्त्र विभाग विद्यापीठावर महात्मा फुले येथून पूर्ण कृषी केले. विद्यापीठावर सर, सध्या इथून साठा पूर्ण केले. अधीक्षक म्हणून सर, सध्या साठा महाराष्ट्र राज्य अधीक्षक वखार म्हणून महामंडळ महाराष्ट्र राज्य अचलपूर वखार मंडळ येथे अचलपूर कार्यरत आहे. येथे सरांना मी कार्यरत आहे. विनंती करतो की सरांना त्यांनी मी आपल्या विनंती करतो लेक्चरला त्यांनी सुरुवात आपल्या करावी. लेक्चरला सर, सुरुवात प्लीज. करावी. सर, प्लीज. मॉर्निंग टू ऑल ऑफ यू, सगळ्यांना शुभ प्रभात. काल थोडा टेक्निकल इश्यू असल्यामुळे आपण लेक्चर कंडक्ट करू नाही शकलो. तर परवा आपण बघितलं होतं की इन्सेक्ट टाइप ऑफ इन्सेक्ट लेग, ठीक आहे. तर देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इन्सेक्ट लेग आर फाउंड. ओके, सम ऑफ द एक्झाम्पल आय हॅव गिवन इन यस्टरडेज क्लास, ambulatory, cursorial, saltatorial, raptorial. Okay, so all of you just known about which type of legs are found in which insect. Okay, there are certain modification, means for walking type, for running type, for jumping type, for climbing type, for digging type. These are the modification. Question you have not asked directly question. ठीक आहे, तुम्हाला एकदम सरळ सरळ क्वेश्चन विचारणार नाही कि बुवा ग्रॉस हॉपर मध्ये कोणते लेग राहतात. तर अँबुलेटरी टाइप ऑफ लेग आर फाउंड इन ग्रॉस हॉपर विच आर मॉडिफाइड फॉर द पर्पज ऑफ, मग खाली ऑप्शन देतील की वॉकिंग पर्पज, रनिंग पर्पज, क्लिंबिंग, डिगिंग पर्पज. तर तुम्हाला त्याचं मॉडिफिकेशन पण लक्षात ठेवायचंय. हॅलो, त्याचं मॉडिफिकेशन पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर कुर्जोरियल रनिंग रनिंग टाइप आहे, साल्टाटोरियल जम्पिंग टाइप आहे, रॅप्टोरियल सीजिंग टाइप आहे, फोजोरियल डिगिंग टाइप आहे, जनरली फाउंड इन युअर मोल क्रिकेट. ओके, सो दीज आर द सम डिफरंट मॉडिफिकेशन ऑफ द इन्सेक्ट लेग. ओके, सो नेक्स्ट स्लाइड. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ लेग्स आर फाउंड. दिस इज द डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द इन्सेक्ट लेग. फर्स्ट डायग्राम यू कॅन सी द कुर्जोरियल टाइप ऑफ लेग, देन सेकंड वन इज द रॅप्टोरियल, थर्ड वन इज द फोजोरियल, it is found in the mole cricket, that is digging purpose. This saltatorial, this is found in the grasshopper hind legs. Then natatorial, that is this type of legs are found in the insect bugs. Then next, water bug. Next, these are the modification. In first diagram you can see this cockroach cursorial or running type of legs. Then second one is the grasshopper, third one is the beetle. Okay, then next slide, this hind leg of grasshopper, this is a use for the in case of your jumping leg. Then in case this next diagram is a diagram of praying mantid. Okay, this is the four leg of praying mantid used for the balancing or preying the this capturing their food. Okay, the next one, so next part of the insect body is the wings. Okay, with the help of wing insect can fly. theek hai, wing ha ek mahatvacha bhag hai insect cha, tyachyamule insect udu shakto. theek hai, काही इन्सेक्ट मध्ये सर्टन मॉडिफिकेशन ऑफ विंग आर ऑब्झर्व. ओके, सम ऑफ द इन्सेक्ट यूज देअर विंग फॉर बॅलन्सिंग पर्पज. सो विंग इज द थोरॅसिक सेगमेंट ऑफ द इन्सेक्ट बॉडी पार्ट. ओके, वी कॅन सी द हेड, थोरॅक्स अँड ऍबडोमेन. सो इन विंग बेअरिंग सेगमेंट इज द थोरॅसिक सेगमेंट, मेझो अँड मेटाथोरॅक्स आर द विंग बेअरिंग सेगमेंट ऑफ द इन्सेक्ट. ओके, सो विंग इज द सम वॉट ट्रायंगुलर इन शेप, त्रिकोणासारखा आकार राहतो विंगचा. ठीक आहे, देर आर अ सर्टन विंग मार्जिन आर फाउंड इन इन्सेक्ट. ओके,
anterior margin, outer margin and inner margin. Anterior costal margin, outer apical margin, inner anal margin. Okay, you can see that this diagram. In this diagram, this is the outer side of the wing is called as the wing margin. Okay, outer side of the wing is called as wing margin. In the upper side, you can see the costal margin is the anterior margin. Then next one is the outer margin. This anterior margin is attached with your thoracic segment. Okay, then this is the outer margin and this is the inner margin. Okay, this inner margin is called as anal margin. Outer margin is called as apical margin and this anterior margin is called as a costal margin. Okay, then there are a certain angle are found in the insect wing margin. Okay, when the angle is found between the at the base of wing. Okay, when the angle is found at the base of wing means whenever the wing is attached with your thoracic segment, at that base the certain angle is found is called as the humeral angle. Okay, this cursor is put on this humeral angle. ठीक आहे, आपण जे माउसचं कर्झर आहे ते ह्युमरल अँगल वर ठेवलेलं आहे. देन नेक्स्ट वन इज द अपायकल अँगल. दिस इज द फाउंड इन द अप्पर रिजन ऑफ द इन्सेक्ट विंग मीन्स वेन एव्हर दिस कोस्टल मार्जिन अँड आउटर मार्जिन. इट इज द बिट्वीन इट अँगल इज बिट्वीन कोस्टल मार्जिन अँड अपायकल मार्जिन. ओके, देन नेक्स्ट वन इज द अनल अँगल ऑर इट इज अ कॉल्ड अ टोर्नस. The specific term are used for this anal angle is a tornus. It lies between the apical margin and anal margin. Okay, means in case of your inner and outer margin at the base of this one angle is found, it is a called as anal angles. These are the different types of angle are found on the insect wing. So next slide. Okay, you can see the detail. In earlier side, this is the diagrammatic representation of this wing. Okay, next, these are the some of this sclerite are found on the or inner outer lining are found on the insect wing. Next, okay, some of the modification are found on the insect wing. Okay, I earlier told you some of the modification are found on the insect wing, or these are the type of different type of insect wing are found in a different insect. Okay, the halter are exim modification among the order Diptera. Means in case of your house fly or true flies in which hind wing are reduced to mere nubs used for the balancing and direction during the flight. Okay, whenever the you can see the wing, the first pair of the wing bears on a thoracic segment, it is called as a forewing, and second pair of wing it is a lies on the also thoracic segment, it is called as the hind wing. ठीक आहे, जे first pair of wing म्हणू आपण, जी head side ला जी first pair of wing राहील त्याला forewing म्हणायचं, आणि जी second pair of wings राहील त्याला आपण काय म्हणतो, hind wing. ओके, तर ही जे हॉल्टर्स आहे इट इज ऍक्ट एज अ बॅलन्सिंग ऑर्गन इन अ ट्रू फ्लाय. मीन इन केस ऑफ युअर हाऊस फ्लाय द हॉल्टर आर ऍक्ट एज अ बॅलन्सिंग ऑर्गन. व्हेन एव्हर द हाऊस फ्लाय कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ दिस हॉल्टर दे कॅन ऑल्सो यूज इट फॉर द डायरेक्शन पर्पज. मीन्स इन विच डायरेक्शन दे कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ दिस हॉल्टर्स दिस हाऊस फ्लाय कॅन यूज फॉर द फ्लाइंग पर्पज इन डिफरंट डायरेक्शन. So halter are the extreme modification found in the order Diptera. Means in case of your house fly, it is also used for the balancing purpose. Hind wing are reduced. Okay, you can not see the hind wing in case of the house fly, but they are present on the house fly, but they are smaller in size or reduced in size. Then next one is the elytra. Certain beetles in case of your order Coleoptera, there are certain beetles. In this beetle, this elytra type of wings are, or the modification of the wings are found. Okay, elytra are the hardened, heavily sclerotized forewing of the beetles. Okay, in case of halter, you can see the hind wings. Okay, they are reduced.
And in case of the elytra, these are the four wings are found in case of your beetle. बीटलचं जे आउटर कवरिंग राहतं ते असं शिल्ड सारखं राहतं एकदम कठीण ठीक आहे. तर दीस आर द फोर विंग ऑफ द युअर बीटल्स. दे आर फाउंड इन द ऑर्डर कोलिओप्टेरा अँड देअर मॉडिफिकेशन टू प्रोटेक्ट द हाइंड विंग वेन ऍट द रेस्ट. ठीक आहे. आता आपण एखादं बीटल्स पा, भुंगा म्हणतो आपण त्याला, तुमची शेणातला जो किडा राहतो तो पण बीटल्स आहे. तुमचं रायनासोरस बीटल्स राहील. ठीक आहे. There are different example are found in the order Coleoptera. Your white grub, okay, the best example of beetle is the white grub. In case of the white grub, whenever this grub are at rest stage, theek hai, ekdam sthir asto jeva ha white grub, to kay karto, teche je atle wings rahatat, these wings are the scaly and membranous wings, okay, hind wings, okay, and these four wings of this Coleopteran beetles are in हार्डली स्क्लेरोटाइज. ओके. एकदम असं कठीण कवचा सारखे राहतात. आणि हा रेस्टला काय करतो, त्याचे जे हाइंड विंग्स आहे असे पाठीवर घेतो आणि त्यांना फोर विंग्स असे झाकून घेतो. सो दीज आर द इलायट्रा टाइप्स ऑफ विंग आर फाउंड इन द ऑर्डर कोलिओप्टेरा इन सर्टन बीटल्स. दिस इज द डिफरंट टाइप्स ऑफ मॉडिफिकेशन आर फाउंड इन डिफरंट इन्सेक्ट. देन नेक्स्ट वन, अ व्हेरिएशन ऑफ इलायट्रा इज द हेमी इलायट्रा. For the four wings of Hemipteran are said to be the hemielytra because they are hardened the first, the proximal two thirds approximately, while the distal portion is the membranous. ठीक आहे. आता Hemipteran bug आहे तुमचे, ते water bugs राहतील, rigid bugs राहतील, किंवा लेडी बर्ड बीटल बग्स, लेडी बर्ड बीटल वगैरे, हे जे Hemipteran मध्ये येतात, याचं काय होतं, याचा पूर्ण जो फोर विंग चा पोर्शन राहतो हा पूर्ण कठीण हार्ड निरा, हाफ पोर्शन ऑफ दिस बीटल्स आर हार्डन. ठीक आहे. अँड हाफ पोर्शन ऑफ दिस बीटल्स आर मेम्ब्रेनस. ओके. सो दीज आर द ट्रान्सपरंट. सो इट इज अ कॉल्ड एज अ हेमी इलायट्रा. म्हणजे हेमी म्हणजे हाफ, आणि इलायट्रा आपण जसं कोलिप्टेरन बीटल्स मध्ये पाहिलं त्याच्यात पूर्ण कठीण राहतो तो, हार्ड शेल राहतो, तसं हेमिप्टेरन बग्स ज्या राहतात त्याच्यामध्ये त्याला पूर्ण असा हार्ड शेप येत नाही, तो अर्धा हार्ड राहतो आणि अर्धा मेम्ब्रेनस राहतो. सो दिस इज द मॉडिफिकेशन आर फाउंड इन द हेमिप्टेरन बग्स. देन नेक्स्ट वन इज द टेग्मिना. इन दिस टाइप्स ऑफ द फोर विंग्स आर हार्ड अँड विथ अ लेदरी कन्सिस्टन्सी अँड द हाइंड विंग्स आर मेम्ब्रेनस. द फोर विंग्स प्रोटेक्ट द हाइंड विंग्स वेन द इन्सेक्ट इज अ रेस्टिंग. ठीक आहे. तुम्ही कॉक्रोच आणि ग्रॉस ऑफरचे विंग्स पहा, असे ट्रान्सपरंट दिसतील तुम्हाला. त्याच्यातल्या जे नर्स राहतील किंवा त्याचे जे आतल्या लॅटरल्स हे राहतील सेल, तर त्या तुम्हाला क्लिअरली व्हिजिबल दिसतील जेव्हा तुम्ही कॉक्रोच किंवा ग्रॉस ऑफर पक्षाल. ठीक आहे. सो सच टाइप्स ऑफ विंग्स आर फाउंड इन अ कॉक्रोच अँड ग्रॉस ऑफर. द टेग्मिना टाइप ऑफ विंग आर फाउंड इन अ कॉक्रोच अँड ग्रॉस ऑफर. नेक्स्ट, फिजिओड ऑर क्लिप्टेड विंग्स. Front wing is longitudinally divided forming a fork like structure. The hind wing is divided twice forming two forks with three arms. All the forks possesses the small marginal hair. These wings are usually flight, both the wings of plume moth. Okay. This clipped type of wings are found in the form plume moth. Okay. These are the certain modification as like a fork. ठीक है. आपला तुम्ही काटा चम्मच जसा राहतो तशा टाइप मध्ये त्याचं मॉडिफिकेशन होते, आणि त्याला देर आर अ स्मॉल सर्टन हेअर्स आर अलॉंग विथ दिस क्लिप्टेड टाइप ऑफ विंग्स. ठीक आहे. अँड दिस टाइप ऑफ विंग्स आर फाउंड इन अ प्ल्यूम मॉथ. ओके. देन नेक्स्ट इज द फ्रिंज टाइप ऑफ विंग. दिस इज द विंग्स आर फाउंड इन थ्रिप्स. ओके. थ्रिप्स आर द स्मॉल सकिंग इन्सेक्ट. ऑन दिस इन्सेक्ट दिस द फ्रिंज टाइप ऑफ विंग्स आर फाउंड इन. द विंग्स आर हायली रिड्यूस टू द व्हेनेशन. म्हणजे त्याची एकदम स्मॉल साईज राहील. नंतर विंग्स आर फ्रिंज अलॉंग विथ द मार्जिनल हेअर्स गिविंग द फिदर लाईक अपिअरन्स. तुम्ही थ्रिप्सचे विंग्स पहा, एकदम असे छोटे छोटे राहते. ठीक आहे. आणि दीज आर द फ्रिंज टाइप ऑफ विंग्स आर फाउंड इन द थ्रिप्स. नेक्स्ट, मेम्ब्रेनस विंग. ओके. व्हेनेवर यू कॅन सी द ग्रॉस ऑफर अँड बीटल्स, द मेम्ब्रेनस विंग्स आर फाउंड इन द ग्रॉस ऑफर and beetle. Generally dragonfly,
वास्प अँड बीज. ओके, इन केस ऑफ युअर ड्रॅगन फ्लाय, तुम्ही ते आता जेव्हा पाऊस पडते तेव्हा ते ड्रॅगन फ्लाय फ्लाय करता हवेमध्ये, ठीक आहे, त्यावेळेस पहा त्यांचे ते पूर्ण असं बॅलन्स फ्लाइंग साठी यूज करते ते ड्रॅगन फ्लाय, तर त्यांचे पूर्ण असे मेम्ब्रेनस विंग दिसतात आपल्याला. नंतर तुमचे वास्प, आपण जे वास्प राहते ते वास्प मध्ये पण तुम्हाला मेम्ब्रेनस विंग दिसतं, आणि बीज हनी बीज याच्यामध्ये पण तुम्हाला मेम्ब्रेनस टाइप्स ऑफ विंग्स आर फाउंड. देन स्केली विंग्स इन केस ऑफ युअर मॉथ अँड बटरफ्लाय. ओके, यू कॅन टच, वेन एव्हर यू कॅन टच मॉथ अँड बटरफ्लाय, सर्टन पावडरिश ग्रोथ ऑर पावडरिश सबस्टन्स यू स्टिक अप विथ युअर हँड ऑर युअर फिंगर्स वेन एव्हर यू कॅन टच मॉथ्स ऑर बटरफ्लाय. दीज आर द सर्टन स्मॉल स्केल. ओके, विथ दिस विंग्स आर थीन मेम्ब्रेनस बट कवर्ड विथ द अप्पर लॅपिंग युनिसेल्युलर स्केल ऑल द ओवर द सर्फेस, हेन्स नेम इज द स्केली विंग्स. दे आर युजफुल फॉर फाईट फ्लाईट बोथ द विंग्स ऑफ मॉथ अँड बटरफ्लाय. मी जसं सांगितलं तुम्हाला की जेव्हा आपण त्याला बोटानं किंवा हाताने टच करतो मॉथ किंवा बटरफ्लायला, त्याच्या एक पावडरी ग्रोथ राहते, आपल्या हाताला चिपकते. दीज आर पावडरी ग्रोथ इज अ स्केल. सो द मॉडिफिकेशन ऑफ दिस विंग इज अ कॉल्ड एज अ स्केली विंग. देन अ फेरुनुलम ब्रिस्टल नियर द बेस ऑफ हाइंड विंग दॅट होल्ड द फ्रंट हाइंड अँड हाइंड विंग्स टुगेदर. सिट्रस फ्रूट सकिंग मॉथ अँड हेपॅलिड मॉथ, दीज आर द एक्झाम्पल ऑफ फेरुनुलम टाइप ऑफ विंग्स. These are the frenulum type of wing. Okay, you can see the fruit sucking moth. There are certain dots are found in the fore and hind wing of the fruit sucking moth. ठीक है, ज्यावेळेस तुम्ही फिफ्थ सेमला किंवा फिफ्थ सेमला जेव्हा इन्सेक्ट कलेक्शन केलं होतं त्यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट कलेक्टेड द फ्रूट सिट्रस फ्रूट सकिंग मॉथ. ओके, यू कॅन सी द फ्रेनुलम टाइप ऑफ मीन्स सर्टन डॉट्स आर फाउंड ऑन द इन्सेक्ट विंग दॅट इज द सिट्रस फ्रूट सकिंग मॉथ. ब्रिस्टल नियर द बेस ऑफ हाइंड विंग दॅट होल्ड द फ्रंट अँड हाइंड विंग, एक छोटस असं हुक सारखं ऑर्गन्स राहतं त्याला, ते काय करते फोर विंग आणि हाइंड विंगला अटॅच करायचं काम करते, म्हणजे असं घट्ट पकडून ठेवते. सो दिस फ्रेनुलम आर मॉडिफिकेशन ऑफ द विंग्स ऑफ द सिट्रस फ्रूट सकिंग मॉथ. ओके, देन नेक्स्ट, सो दिस वी कॅन, देर आर अ डिफरंट टाइप्स ऑफ मॉडिफिकेशन वी कॅन सीन इन द विंग सेगमेंट. दॅट इज अ फर्स्ट वन इज द युअर इलायट्रा, हेमी इलायट्रा, टेक्मिना, फ्रिंज टाइप ऑफ विंग, फेनुलम. सो यू कॅन जस्ट रिमाइंड इन युअर माइंड. ओके, तुम्ही लक्षात ठेवायचंय की आता कोणत्याही एक्झाम मध्ये असं सिम्पल सिम्पल क्वेश्चनिंग तुम्हाला विचारणार नाही. जेवढी जेवढी कॉम्पिटिशन वाढत जाते तेवढं तुम्हाला एकदम असं सिम्पल क्वेश्चन नाही विचारणार. ठीक आहे, तुम्हाला काय करतील ते थोडा फिरून क्वेश्चन विचारता. आता काय आपल्याला माहिती फ्रेनुलम टाइप ऑफ विंग्स आर फाउंड इन द फ्रुटर सिट्रस फ्रूट सकिंग मॉथ. ठीक आहे, सिट्रस फ्रूट सकिंग मॉथ मध्ये फ्रेनुलम विंग असतात, पण त्याचं मॉडिफिकेशन काय आहे किंवा त्याचं युज काय कि ते एक फोर विंग आणि हाइंड विंगला अटॅच करते, बेसल सेगमेंटला एक हुक लाईक स्ट्रक्चर राहतं ते अटॅच करते. त्यामुळे थोडं डिटेल्स मध्ये अभ्यास करताना एकदम सिम्पल सिम्पल गोष्टींनी लक्षात ठेवायच्या, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन काय आहे, इलायट्रा मध्ये काय आहे, हेमी इलायट्रा मध्ये काय आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट इज द विंग कपलिंग अपॅरेटस. आता विंग कपलिंग अपॅरेटस म्हणजे काय, एकमेकाला जेव्हा ते जोडता विंग तर ते कोणकोणते डिफरंट अपॅरेटस न किंवा कोणकोणते डिफरंट हे राहतात त्याला जोडण्यासाठी, तर त्याला आपण विंग कपलिंग अपॅरेटस म्हणतो. जगम इट इज द प्रिमिटिव्ह लेपिडोप्टेरन इन्सेक्ट, द जगम लोब ऑर जगम ऑफ द फोर विंग प्रोजेक्ट बेनिथ द हाइंड विंग्स टू ओविंग द ग्रेटर पार्ट ऑफ द इनर अँड एनल मार्जिन ऑफ द फोर विंग ओव्हरलॅपिंग द हाइंड विंग. ठीक आहे, जगम इट इज द विंग कपलिंग अपॅरेटस, इट इज जनरली फाउंड इन द लेपिडोप्टेरन इन्सेक्ट. ओके, इट इज द लोब लाईक स्ट्रक्चर ऑफ द फोर विंग बेनिथ द हाइंड विंग्स अँड ओविंग द ग्रेटर पार्ट ऑफ द इनर ऑर एनल मार्जिन. जो इनर किंवा अनल मार्जिन राहतो इन्सेक्ट जनरली लेपिडोप्टेरन इन्सेक्टचा, तर त्यामध्ये हे जगम पार्ट्स ऑर इट इज अ लोब लाईक स्ट्रक्चर आर फाउंड. इट इज अ विंग कपलिंग अपॅरेटस.
then is the prenulum or frenulum or retinaculum. We can see the in case of your fruit citrus fruit sucking moth. Okay, santryavarcha jo fruit sucking moth hai tyachyamadhye apun frenulum pahala. It is a hook like structure. Okay, it is a hook like structure found in the citrus fruit sucking moth. Okay, then next one. Amplexiform type of wing coupling apparatus generally found in case of your butterfly. In these types, the anal margin of the forewing and costal margin of the hind wing enlarge to overlap each other. Due to this overlapping, both the wings are kept together. आता तुम्ही बटरफ्लाय पा, बटरफ्लायचे असे विंग कसे राहतील, असे पूर्ण असे सरळ स्ट्रेट मॉडिफिकेशन राहील त्याचं. आणि ते काय होतं, हे जे एम्प्लेक्झिफॉर्म टाइप ऑफ विंग कपलिंग अपरेटस काय करते, जे फोर विंग आणि हाइंड विंगला एका समांतर रेषेमध्ये बॅलन्सिंग करण्यासाठी मदत करते. काय, एकदम एक समांतर रेषेत बॅलन्सिंग करते. दिस टाइप्स ऑफ स्ट्रक्चर आर फाउंड इन केस ऑफ युअर बटरफ्लाय. देन हॅमुली वास्प अँड बीज इन दिस टाइप्स ऑफ कोस्टल मार्जिन of hind wings possesses the row of hook called as a hamuli. This hamuli catch the upper fold in the front wing and thus both the wings are kept together. Ata tumcha wasp ani honeybee je wasp hai, different type of wasp apan gandhili mashi mhanto tela, ani honeybee mhanje madmashi, yacha madhe ek tyacha wing madhe ek he different structure kay hamuli type of structure are found. Okay, sorry guys for your disruption. Okay, so this hamuli type of wing and bees in this types costal margin of the hind wing possesses the hook now row of hooks. ठीक आहे, आपण ज्या याच्यामध्ये पाहिलं एम्प्लेक्झिफॉर्म सॉरी काय फ्रेनुलम मध्ये त्याच्यात एक सिंगल हुक लाईक स्ट्रक्चर फाउंड होते, आणि हॅमुली मध्ये काय होते, इथे रो ऑफ हुक्स म्हणजे त्या रो राहतात हुक्सच्या, आणि त्यांना ते जे हाइंड विंग आणि फोर विंग्स आहे तुमच्या हनीबी आणि वास्पचे, हे काय होतं, हे जनरली हे अटॅच करते त्याच्यामुळे, आणि सच अ टाईप ऑफ स्ट्रक्चर आर फाउंड इन केस ऑफ युअर wasp and bees. Next slide. So we see the different types of structure in case of insect. Okay, first we see the head bearing segment. In case of your head, compound eyes, antenna, mouth part are found. Then next we see the thoracic segment. In case of your thoracic segment, we can see the wings, thoracic segment, legs of particular insect, certain modification of legs, then certain modification of wings, wing bearing segment. Okay, the next one is the abdomen. The next one is the these are the third part of the insect body. First is the head, second one is the thorax, and say third one is the abdominal. Abdominal region generally consist in near about 9 to 11 segment. Okay, in case of the certain insect, there are a certain modification are also found in the abdominal region of the insect. Generally 9 to 11 segment insect cha abdominal region che rata, parantu kai kai insect ase ki tyamade kontya insect madhe 5 rata, kontya insect madhe 6, kontya insect madhe 8, असे सेगमेंट्स राहतात. ठीक आहे, मग त्या सेगमेंट मध्ये काय होते, जनरली दिस इन्सेक्ट ऍबडोमिनल सेगमेंट कन्सिस्ट ऑफ द 11 सेगमेंट. हाउएव्हर इन केस ऑफ कोलंबोला इट इज द ओनली 6 सेगमेंटेड. मग आता हे जे 6 सेगमेंट आहे, जनरली आपल्याला काय माहितीये की 9 ते 11 पर्यंत सेगमेंट्स राहतात, पण काय होते ते रिड्यूस होतात. ठीक आहे, ते रिड्यूस होतात, सर्टन मॉडिफिकेशन आर फाउंड इन दॅट पर्टिक्युलरली इन्सेक्ट. Abdominal segment are divided into three categories: segment 1,
1 to 7 are pre-genital segment. Segment 8 to 9 is the genital segment, and segment 9 to 11 is the post-genital segment. Okay. In case of the insect reproduction, okay, generally reproduction or reproductive systems are found in the insect abdomen. Okay, so we can see the in typical insect abdomen consists of the 11 segment. Okay, so in case of the order Columbula, it is a pterygote order. In this is the only 6 segmented. There are certain modification are found. Okay, so I have told you this insect segment abdominal segment 9 to 11. So in case 1 to 7 segment is the pre-genital segment, then next 8 to 9 is the genital segment, and 10 to 11 is the post-genital segment. In case of your reproductive system, we can see this in details. Next slide. Abdomen bear 8 pair of spiracle. Okay. 1 to 8 segment on the margin of the tergite. Then anal cerci are the post-genital appendages attached to the 11 segment. In Dermaptera, the cerci are transformed into the forceps-like structure. It is called as the fruca. Okay, these are the certain modification are found in the insect abdomen. Okay, आता हे तुम्हाला काय वेगवेगळे आपण जेव्हा इन्सेक्टची बॉडी जेव्हा हे केली होती तर टर्नम स्टर्नम आणि टर्गाइट्स काय हे बघितलं होतं आपण. डॉर्सल साइडला कोणतं आहे, अप्पर साइडला कोणतं आहे आणि त्याच्या लॅटरल साइडला कोणतं आहे. ठीक आहे, तर ऍबडोमेन बेअर 8 पेअर ऑफ स्पायरेकल. ओके, विथ दी हेल्प ऑफ दिस स्पायरेकल इन्सेक्ट कॅन. सो दिस 1 to 8 सेगमेंट आर द इन द मार्जिन ऑफ द टर्गाइट. दिस 8 पेअर ऑफ स्पायरेकल आर फाउंड ऑन द 8 सेगमेंट ऑफ द इन्सेक्ट ऍबडोमेन. ओके, देन एनल सरसाय. जनरली एनल सरसाय आर फाउंड इन द पर्टिक्युलरली युअर 11 सेगमेंट ऑन द कॉक्रोच. तुम्ही जेव्हा डिसेक्शन करता त्याला असं मागच्या साईडनं असं हेअरी लाईफ स्ट्रक्चर आहे फोरसेप सारखं, त्याला तुम्ही काय म्हणायचं सरसाय. अँड इट इज अ जनरली फाउंड इन अ पर्टिक्युलरली 11 सेगमेंट ऑफ द ऍबडोमेन. ओके, इन इफेमेरोप्टेरा सॉरी इन डर्मेप्टेरा द सरसाय आज ट्रान्समिटेड इन टू फोरसेप लाईफ स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ फ्रुका. ओके, इफेमेरोप्टेरा फोरसेप लाईफ स्ट्रक्चर. आता तुम्ही असं स्ट्रक्चर राहते पा कॉक्रोच मध्ये पर्टिक्युलर, त्या कॉक्रोच मध्ये जेव्हा डिसेक्शन करताना आपण त्याची बिंग वगैरे लेग्स वगैरे छाटतो का नाही, त्याचं सगळे मागचा पार्ट पाहायचा अनस रिजनचा, त्याच्यामध्ये जे सरसाय राहतं ते जनरली फाउंड इन द 11 सेगमेंट. पण या सरसायचं पण काय होतं मॉडिफिकेशन होतं की बा फोरसेप लाईक स्ट्रक्चर आर फाउंड इन अ डर्मॅप्टेरा. देन इफेमेरोप्टेरा इज इमॅच्युअर स्टेजेस पजेसेस अ गिल ऑन ऍबडोमेन. ठीक आहे, देन कॅटरपिलर ऑफ लेपिडोप्टेरा अँड सॉफ्ट फ्लाय मेकोप्टेरा पजेसेस द ऍबडोमिनल प्रोलेग्स. जनरली प्रोलेग्स आर फाउंड इन द पर्टिक्युलरली युअर लार्वर स्टेज, बट इन केस ऑफ द इन केस लेपिडोप्टेरा अँड मेकोप्टेरा दिस ऍबडोमिन पजेसेस द प्रोलेग्स. ओके, इन डेप्टेरा द टर्मिनल सेगमेंट ऑफ द ऍबडोमेन आर टेलिस्कोप इन टू द वन अनदर अँड द सेगमेंट कम आउट ऍट द टाइम ऑफ ओविपोजिशन इज कॉल्ड एज द सुओ ओविपोजिटर. ओके, दिस सुडो ओविपोजिटर जनरली फाउंड इन द पर्टिक्युलरली युअर हनी बी. ओके, मीन्स इन केस ऑफ द हनी बी दिस सेगमेंट आर टेलिस्कोपिक इन टू वन अनदर, म्हणजे एकदम असे अटॅच राहतात आणि आपल्याला ते दिसत नाही. ठीक आहे, परंतु जेव्हा ओविपोजिशन होते म्हणजे जेव्हा एग लेईंग करते हनी बी, तर तेव्हा त्याच्यामध्ये काय होते ते हे क्लिअरली व्हिजिबल होता आणि हे क्लिअरली व्हिजिबल होता ओविपोजिशन नंतर, अगोदर दिसत नाही, त्यामुळे त्याला ती टर्मिनॉलॉजी दिलेली सुडो ओविपोजिटर. ठीक आहे, दिस इज दिस इन केस ऑफ युअर डिप्टेरा दिस ऍबडोमिनल ऍबडोमिनल सेगमेंट इज टेलिस्कोपिक टू वन अनदर व्हेन एव्हर द सेगमेंट कम आउट ऍट द टाइम ऑफ ओविपोजिशन, म्हणजे तो बाहेर येतो, अगोदर दिसत नाही आपल्याला, नंतर जेव्हा एग लेईंग करते ओविपोजिशन म्हणजे ड्रॉपिंग ऑफ एग. ठीक आहे, तर एग लेईंग जेव्हा करते हनी बी तेव्हा त्याच्यामध्ये त्याला ते आपल्याला व्हिजिबल किंवा आयडेंटिफाय होते, तर त्याला सुडो ओविपोजिटर म्हणतात. सो धीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ मॉडिफिकेशन इन ऍबडोमिनल रिजन. ठीक आहे, ऍबडोमिनचे जे डिफरंट पार्ट्स आहे, कधी कॅटरपिलर म्हणजे जी लार्व स्टेज आहे तुमची, त्या लार्व स्टेजला ऍबडोमिनल रिजनला काय होते तुमचे लेग्स बिअरिंग राहतात, नंतर काही ऍबडोमिनल रिजनला कॉक्रोच मध्ये तुमचे सरसाय राहतात,
नंतर तुमच्या डर्मॅप्टेरा मध्ये ते फोरसेप लाईक राहतं स्ट्रक्चर, त्याला फुरका म्हणतात. नंतर लेपिडोप्टेरा सॉफ्टफ्लाय मध्ये ते ऍबडोमिनल लेग्स राहतात. ठीक आहे, नेक्स्ट वन इज द होमोप्टेरा ऍफिड्स. इन केस ऑफ होमोप्टेरा ऍफिड्स अ पेअर ऑफ ट्यूबुल्स कॉल्ड एज द कॉर्निकल्स आर प्रिपेअर्ड ऑन द फिफ्थ अँड सिक्स्थ ऍबडोमिनल टर्गा. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ दिस कॉर्निकल ऍफिड कॅन डॅमेज द प्लांट टिश्यू. ठीक आहे, त्या फिफ्थ आणि सिक्स्थ ऍबडोमिनल जे सेगमेंट्स राहतं त्या फिफ्थ आणि सिक्स्थ ऍबडोमिनल सेगमेंटला वन अ पेअर ऑफ अ कॉर्निकल आर प्रेझेंट इन द ऍफिड. विथ द हेल्प ऑफ दिस कॉर्निकल ऍफिड कॅन डॅमेज द प्लांट टिश्यू. ठीक आहे, नेक्स्ट वन. सो यू कॅन सी द ऍबडोमिनल अपेंडिचेस. फर्स्ट इन केस ऑफ युअर फर्स्ट दिस यू सी द कॉक्रोच. दिस अनल सरसा आर इन रेडिश कलर. ओके, त्या राऊंड मध्ये तुम्हाला ते सरसाय दिसत आहे. नेक्स्ट, इन मेल ग्रॉस ऑपर द ऍबडोमेन इज राउंडेड अँड इन केस ऑफ युअर फिमेल ग्रॉस ऑपर इट इज अ मेड इज अ ग्रॉस ऑपर द ओविपोजिटर इज मेड ऑफ थ्री पेअर ऑफ वॉल्स. ठीक आहे, जे फिमेल ग्रॉस ऑपर ते काय करतात, जनरली फिमेल ग्रॉस ऑपर कॅन ले एग इन साइड द सॉइल. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ओविपोजिटर मध्ये मॉडिफिकेशन होतं, त्याला असं तीन प्रकारचे वॉल दिसतं त्या याच्यामध्ये आणि ते असं पॉइंटेड राहतं म्हणजे इझिली ते सॉइल मध्ये ते इन्सर्ट करू शकता आणि ते एग लेन करू शकता. इन ग्रॉस ऑपर एट पेअर ऑफ स्पायरॅकल आर प्रेझेंट ऑफ द ऍबडोमिनल फ्रॉम द सेकंड टू नाईन सेगमेंट अँड द फर्स्ट ऍबडोमिनल सेगमेंट इज अ फ्यूज विथ अ मेटाथोरेसिक सेगमेंट अँड इट इज अ बिअर अ टिम्पॅनम ऑडिटरी ऑर्गन. ओके, आता या ग्रॉस ऑपर मध्ये पहा असं वेगवेगळा आवाज काढते ते. तुम्ही त्याच्यामध्ये फील्ड ग्रॉस ऑपर, सरफेस ग्रॉस ऑपर, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ग्रॉस ऑपर आर फाउंड इन केस ऑफ युअर फील्ड. ठीक आहे, आपण असा वेगळा आवाज येतो आपल्याला, आपण म्हणतो की हा आवाज कशाचा आहे, तर विथ द हेल्प ऑफ दिस टिम्पॅनम. ओके, इट इज अ ऑडिटोरी ऑर्गन. द फर्स्ट ऍबडोमिनल सेगमेंट विथ अ थोरॅसिक सेगमेंट दॅट जनरली मेटाथोरॅसिक सेगमेंट अँड बिअर अ टिम्पॅनम. म्हणजे आपण पाहिलं की जे फर्स्ट टू एट्थ ऍबडोमिनल सेगमेंट आहे हे काय राहते, याला स्पायरॅकल प्रेझेंट राहतं. पण ग्रॉस ऑपर मध्ये काय होतं, सेकंड टू नाइन्थ ऍबडोमिनल सेगमेंट स्पायरॅकल इज अ प्रेझेंट. ओके, सो इन केस ऑफ दिस सेकंड टू नाइन्थ सेगमेंट अँड इन केस दिस फर्स्ट ऍबडोमिनल सेगमेंट इज फ्यूज विथ अ मेटाथोरॅक्स. ओके, अँड बिअर अ ऑर्गन ऑफ अ टिम्पॅनम. इट इज अ ऑडिटरी ऑर साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन. With the help of this tympanum, this grasshopper can make a sound. Okay. With the help of this tympanum, this auditory organ, or this is the auditory organ, with the help of this tympanum, this grasshopper can make a sound. Then next. Other abdominal structure may be also present in some insect. Okay, these pincers in Dermaptera in sarsai are heavily sclerotized and forceps like. They are used mostly for a defense but also the during the courtship and sometimes to help the folding the wings. Theek hai, ata apan he kay pahate ki abdominal region la kon kon to modification hai different insect la, yachavar question vicharta tumhala yachamadhe exam madhe. ठीक आहे, तर पिन्सर इज फाउंड इन द इयर विंग्स डर्मॅप्टेरा. देन मेडियन काउडल फिलामेंट, इट इज द थ्रेड लाईक प्रोजेक्शन अराइजिंग ऍट द सेंटर ऑफ द ऍबडोमिनल सेगमेंट. दिस स्ट्रक्चर इज फाउंड ओनली इन प्रिमेटिव ऑर्डर्स. दिस काउडल फिलामेंट इज जनरली फाउंड इन अप्टेरिगोट ऑर्डर. ओके, डिप्ल्युरा, थायसनुरा अँड इफेमेरोप्टेरा इज अ अप्टेरिगोट इन्सेक्ट ऑर्डर अँड जनरली दिस फिलामेंट्स आर प्रोजेक्शन. Thread like projection are found in this Diploran, Thysanuran and Ephemeroptera. Then cornical, in case earlier slide we see the aphids. Okay, the fifth segment of the aphid bear the cornical. This secretory structure located dorsally on the abdominal
of aphid, the cornicle produced the substance that repelled the predator or elide giving the behavior of symbiotic ants. ठीक है, आता जे cornicles राहते aphids, they can insert the sticky substance. आता तुम्ही aphidचं infestation पहा, त्याच्या बाजूला काय राहतं, एकदम अशा मुंग्या चिटकलेल्या राहतात त्याला, कशाला, त्या लिव्हजला किंवा त्या प्लांटला ऍपिडचं जर डॅमेज झालं तर ते विथ दी हेल्प ऑफ दिस कॉर्निकल दे कॅन सिक्रेट द स्टिकी सबस्टन्स. ठीक आहे, द कॉर्निकल प्रोड्यूस द सबस्टन्स दॅट रिपेल अ प्रिडेटर ऑर इलाइट केअर गिव्हिंग बिहेवियर बाय सिम्बॉटिक अँट्स. तिथं तुम्हाला काळ्या मुंगळे किंवा मुंग्या दिसतात. नंतर ऍबडोमिनल प्रोलेग, लोकोमेट्री अपेंडेजेस फाउंड ओनली इन द लार्वल ऑफ द लार्वल स्टेज ऑफ द इन्सेक्ट, नोटेबली लेपिडोप्टेरा, मेकोप्टेरा अँड सम हायमेनोप्टेरा. म्हणजे जनरली जेव्हा इन्सेक्टच्या ॲडल्ट स्टेज डेव्हलप होती तेव्हा त्याला लेग्स येतात, परंतु जे कोणते इन्सेक्ट आहे की जे लेपिडोप्टेरन इन्सेक्ट आहे की त्यांची मॅच्युअर स्टेज म्हणजे लार्वल स्टेज आहे, तर त्या लार्वल स्टेजला ॲबडोमिनल रिजनला प्रोलेग्स राहतात. ठीक आहे, नेक्स्ट स्टिंग. ठीक आहे, इन केस ऑफ युअर हनी बी, ओविपोजिटर इज अ मॉडिफाइड इन ओनली इन फिमेल इन्सेक्ट, ओके, पर्टिक्युलरली ऑर्डर हायमेनोप्टेरा अँड बी अँड वास्प. दे कॅन विथ दी हेल्प ऑफ दिस स्टिंग दे कॅन बाईट टू द ह्युमन बींग. ठीक आहे, आपल्याला आपण म्हणतो मधमाशी चावली, तर ते मधमाशी इन हनी बी कधीच माउथ पार्टनर ते चावत नाही मधमाशी. ठीक आहे, त्याच्यामध्ये स्टिंग मॉडिफिकेशन राहतं कशामध्ये, हनी बी मध्ये ओविपोजिटर जनरली इट इज अ फाउंड ऑन द ऍबडोमिनल साइड. ठीक आहे, अँड विथ दी हेल्प ऑफ दिस स्टिंग इज जनरली ओनली फाउंड इन द फिमेल इन्सेक्ट. ठीक आहे, तुमची मुंगी रेल किंवा तुमची गांधीली माशी किंवा तुमची हनी बी, त्याच्यामध्ये एक स्टिंग ऍपरेटस राहतं, विथ दी हेल्प ऑफ स्टिंग दे कॅन बाईट. तुम्ही आता तुमचं ते कन्फ्युजन दूर करा, ते तोंडानं कधीच चावत नाही मधमाशी, त्या विथ दी हेल्प ऑफ दिस स्टिंग, अँड दिस स्टिंग जनरली मॉडिफिकेशन ऑफ ओविपोजिटर, अँड दिस ओविपोजिटर इज लोकेटेड ऑन द ऍबडोमिनल रिजन. Then certain abdominal gills. These gills, with the help of this gill, insect can respire. Okay. In respiratory organ found the nymphs and certain aquatic insect in Ephemeroptera, pair gill are located along the side of each abdominal segment. In case of your Odonata, the gills are attached at the end of the abdomen. Okay. This Ephemeroptera and Odonata insect are the aquatic insect. Okay. So with the help of these gills they can respire. So this respiratory organ are generally found in the abdominal region of this insect, particularly in case of your Odonata order and in case of your Ephemeroptera order. Then frucula, it is the springtail organ or jumping organ found in the columbola on the ventral side of the fifth abdominal segment. A clasp on the third abdominal segment hold the spring tail in the cooked position. This in case of your this columbolon insect, this is a pterygote order, and this columbolon insect, the frucula is the modified. This frucula is located on the abdominal insect. This is a spring tail or jumping organ. Okay, frucula is the spring tail or jumping organ generally found in the columbolon. Then colophore, it is the fleshy peg like structure found in the columbola on the ventral side of the first abdominal segment. It is the appear to maintain the homeostasis by regulatory observation of the water from the environment. Theek hai, homeostasis regulating the absorption of the water from the environment, mhanje tyacha body madhe water maintain karaycha kaam kon karta hai, colophore. It is the peg like structure, tumhala आपले शेंगाच्या टाईपचं स्ट्रक्चर राहतं ते, आणि त्याच्यामध्ये ते डिफरंट मॉडिफिकेशन त्या जे कोलंबोलन इन्सेक्ट आहे त्याच्यामध्ये आढळते. आणि जनरली हे काय, हे वॉटर ऍब्झॉर्प्शनचं काम करते, आणि त्याचं बॉडीचं जे वॉटर मेंटेनचं काम करायचं आहे, विथ दी हेल्प ऑफ दिस कोलोफोर दे कॅन मेंटेन देअर वॉटर बॅलन्स. नेक्स्ट स्लाइड. सो यू कॅन सी द anatomy of caterpillar. ओके, आता हे पहा, ते जे हेड पोझिशन दाखवलेली आहे समोरची, नंतर थोरॅसिक सेगमेंट, नंतर ऍबडोमिनल सेगमेंट, तर हेड पोझिशन, नंतर ओसिली ते कंपाऊंड आईज,
नंतर थोरॅसिक लेग्स, थ्री पेअर ऑफ थोरॅसिक लेग, नंतर इथं ऍबडोमिनल लेग्स आणि प्रोलेग्स. प्रोलेग्स म्हणजे अॅनल लेग जे मागच्या साईडनं राहतात, हे कॅटरपिलर. नंतर हे स्पायरॅकल्स राहतात, हे जे डॉट डॉट आतल्या साईडनं दाखवले आणि त्याच्या पोटावरती, ते झाले तुमचे स्पायरॅकल. नंतर हे स्मॉल हेअरी ग्रोथ राहते त्याच्या बॉडीवर, त्याला आपण म्हणायचं सिटी. ठीक आहे, सो दीज आर द कॅटरपिलर. द नेक्स्ट स्लाइड, टर्माइट अँड सर्टन इन्सेक्ट ब्रेक ऑफ देअर ब्रेक ऑर टियर ऑफ देअर विंग्स आफ्टर द सिंगल न्यूपायटल फ्लाइट अँड बिफोर द बिगिनिंग ऑफ देअर लाईफ इन सॉइल. ठीक आहे, आता एक टर्माइट्स पहा, पाऊस पडल्यावर फार मोठ्या प्रमाणात आपल्याला टर्माइट दिसतात, पण त्यांच्यामध्ये एक एक काय म्हणता येईल त्यांचं एक मेकॅनिझम. ठीक आहे, तर हे काय करतात, जेव्हा ते सॉइल मधून एकदम एमर्ज होतात. ठीक आहे, पाऊस पडल्यावर पहा तुम्ही, फर्स्ट पाऊस झाला, फर्स्ट रेनी सीझन मध्ये किंवा पहिला पाऊस पडल्यावर हे टर्माइट फार मोठ्या संख्येने आपल्याला उडताना दिसतात. हे काय करतात की ते उडल्यानंतर काय करतात, त्याचे जे विंग्स राहतात ते ब्रेक करून टाकतात. टर्माइट ऑर सर्टन इन्सेक्ट ब्रेक ऑफ देअर विंग ऍट द सिंगल न्यूपायटल फ्लाइट अँड बिफोर बिगिनिंग देअर लाईफ इन सॉइल. ठीक आहे, नंतर टॅगमोसिस इन अडल्ट ऑर्थोप्टेरा सम ऑफ द सेगमेंट आर मोर ऑर लेस युनायटेड इन टू द ग्रुप फॉर्मिंग डिस्टिंक्ट ट्रंक सेक्शन ऑर टॅगमॅटा. दिस टाइप ऑफ ग्रुपिंग सेगमेंट इन टू बॉडी रिजन इज कॉल्ड एज टॅगमोसिस अँड इच रिजन इज कॉल्ड एज टॅगमा. ठीक आहे, आता ही टॅगमोसिस टर्म मी सांगतो तुम्हाला काय आहे. तर जेव्हा हे जे बॉडी पार्ट पाहिले आपण, हेड थोरॅक्स आणि ऍबडोमेन, हे हेड थोरॅक्स आणि ऍबडोमेन जेव्हा त्या एकमेकाला अटॅच राहतील, ठीक आहे, किंवा सेगमेंटेड राहतील, तर हे अटॅच किंवा हे सेगमेंटेडची जी प्रोसेस आहे त्याला टॅगमोसिस म्हणायचं. आणि त्याला सिंगल जो रिजन राहील किंवा हेड रिजन राहील किंवा थोरॅसिक रिजन राहील किंवा ऍबडोमिनल रिजन राहील, त्याला काय म्हणायचं, टॅगमा म्हणायचं. नेक्स्ट. ठीक आहे, सो वी कॅन स्टॉप हिअर फॉर टुडेज पर्पज. नेक्स्ट वी सी द इन्सेक्ट फिजिओलॉजी. इन केस इन्सेक्ट फिजिओलॉजी वी कॅन सी द डिफरंट सिस्टम ऑफ द इन्सेक्ट, दॅट इज अ रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. देन नेक्स्ट इज युअर रेस्पिरेटरी सिस्टम. ओके, सो टुडे वी सी द इन्सेक्ट फिजिओलॉजी. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद सर, आपण केलेल्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. आपण वेळात वेळ काढून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.